असं त्या गरीबाचा. तुम्ही काय फॉरेन रिटर्न शेतकरी आहे? फॉरेन समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर ब्लॉग मध्ये. तर आज मी तुमच्यासोबत माझं नाईट रुटीन शेअर करणार आहे. तर संध्याकाळच्या जेवणात काय बनवणार आहे, आहो येणार आहे, तर सगळंच जे नाईटला काम असतात ते सगळे शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर हे बघा, आई तू काय करते? चांगलंच लाडत आले लाडत तुळशीचं लग्न कसं आहे, कधी असते? तेच की, पण कधी आमच्या कॅलेंडर मध्ये नाही, साधं कॅलेंडर आहे. म्हटलं कधी आहे. दिवा बत्ती झाली आहे संध्याकाळची, बघू शकता तुम्ही. हे बघा, आपल्या देवाला फुलं नाहीत. गावाकडे किती देवघर भरून फुलं उरत होते, इथं फुलं नाहीत. सार्थक आलाय आपले देव बघायला, त्याला लय आवडतात आपले देव. हाय ना सार्थक, जय होय. जय बाप्पा, छान आहे का? तुझ्या मम्मीला दिल्या? इथं पोरांचा चाललाय खेळ. हे बघा, सगळं रूम भरून पसारा. बाळाला खेळवतायत दोघ जण, समर्थ आणि सम्राट, आणि हा सार्थक. हाय करा. कोण येणार आहे आज? हा हा, मी काय बनवणार आहे तुम्हाला दाखवते. एकदम साधं सिंपल. मी जास्त आता तेलगट हे पदार्थ बंद केले, माझे पण आणि पूर्ण फॅमिलीचे पण. तर आता मी मस्त अशी भाजी बनवणार आहे, तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने. चला, तेल गरम छान झालेलं आहे. त्यात टाकूया जिरी मोहरी आणि वरून बारीक करून घेतलेलं टोमॅटो, कढीपत्ता. मस्त अशी मटकी मोड आलेली आपली, देशी मटकी बरं का, हे आपली घरची रानातली. तेलातच गरम करून घ्यायचं आहे. आता यामध्ये सगळ्यात अगोदर मीठ, हळद, सोलापुरी, काळ तिखट आणि घरगुती बनवलेला गरम मसाला. तर जास्त पातळ भाजी करायची नाही आपणाला. छान अशी आता उकळी काढून घ्यायची. या ठिकाणी माझ्या दोनच चपात्या राहिलेल्या होत्या, एक भाजायची आणि एक लाटायची. आपण सम्राट जास्तच किरकिर करलेला म्हणून त्याला मी घेऊन आलेले बाहेर. समर्थला पण ऐकत नव्हता, आहो थोडेसे बाहेर गेलेले होते. तर आता चपाती करून घेते. बघा, एकच उंडा राहिलेला आहे माझा, हे करायचं. परत मला भांडे पण घासायचे आहेत. असं फिरायला राहू ना, मग लय भारी वाटते. कसं ग बसलं बघ की. स्वयंपाक झालाय, भांडे अर्धी धुतलीत मी, अर्धे राहिलेत. किचन वट्टा स्वच्छ करायचा राहिलाय. कुठं गेला सार्थक? बाळले त्रास द्यायले, दात काढलाले रे, त्यामुळे त्याला त्रास झालाय. ए नखतं
चला बाहेर जाऊ आपण. मी गॅस बंद आहे का बघायला आलती. पडल्यावर का पडतोय अहो सारखंच हातात. असं त्या गरीबाचा. तुम्ही काय फॉरेन रिटर्न शेतकरी आहे. फॉरेन रिटर्न काय बारका घेतल्या का. हे बघा दोन भोवणीमध्ये दूध ठेवले तापायला. आता घासाशीत भांडे. तर चला. तर तुमच्या सगळ्यांच्या घरी आधी जेवण करून मग भांडे घासले जात असतील. पण मी इथं काय केले अगोदर भांडे घासते आणि मग जेवण करणार आहे. बाहेर आहो बसलेत समोर त्याचा थोडासा अभ्यास घेत आणि त्यांचं पण काम होतं. आणि माझी पण थोडीशी मीटिंग चालू होती ऑनलाईन. मग त्यामुळे मीटिंग चालू करून ठेवली मी. आणि मग लागले भांडे घासायला. त्यात थोडंसं शूट पण केलेलं आहे. तर समर्थचे शाळेतून आणलेले टिफिन आहेत दोन टिफिन. परत त्याची बॉटल आहे. दुधाचा कॅन्ड आहे. बघून भरपूर असे भांडे जे किती जरी कमी वापरलं तर दुधामुळं भरपूर असे भांडे पडतात धुवायला. आणि एवढे भांडे धुवून झालं की मग झालं किचन ओटा धुवायचा आणि जेवण करायचं. जेवल्यानंतर फक्त मग दोघा तिघाचे आमचे ताट आणि प्लेट असतात आणि पाण्याचे तांबे आणि ग्लास तेवढं धुवून टाकायला सोपं जातं. तर जर छोटं बाळ आहे जसं जमल तसं काम करायचं उरकायचा प्रयत्न करते मी. तर ह्यात सुद्धा भांडे धुताना मला दोन तीन वेळा मध्ये मध्ये बंद करावं लागलं.